subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल रेलवे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. गाडीवर पुष्पवृष्टी करत आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. गोवा मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर ही वंदे भारत एक्सप्रेस गोव्याहून मुंबईच्या दिशेकडे निघाली. पनवेलकर प्रवासी संघासह पनवेलच्या भाजप कार्यकर्त्यांची स्वागतावेळी गर्दी होती. स्वागताला मंत्री रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश वालदी, पनवेल महानगरपालिकेचे माजी गटनेते परेश ठाकूर, भाजपचे अरुण भगत, माजी नगरसेवक नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मडगाव ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भोपाळ या ठिकाणाहून दाखवला. एकाच वेळेला देशामध्ये 5 नव्या वंदे भारत आजच्या दिवशी सुरू झालेले आहेत आणि या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी सूत्र हातात घेतल्यापासून देशामध्ये निरनिळ्या खात्यामध्ये रेल्वे असू द्या, रस्ते असू द्या, विमानसेवा असू द्या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये देश भव्य उड्डाणं घेतो आहे, मोठी झेप घेतो आहे आणि याचीच सुणूक आजची ही वंदे भारत एक्सप्रेस दाखवते आहे. ज्या पद्धतीनं रेल्वे खातं हे काट टाकतं आहे, निरनिराळी रेल्वे स्थानकं, जसं मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनल्स हे एक अत्याधुनिक स्वरूपाचं एक रेल्वे स्थानक बनतं आहे, तशाच पद्धतीनं पनवेलपासून वेगवेगळी स्थानकं ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये रेल्वेची सेवा ही अधिकाधिक चांगली व्हावी आणि सर्वसामान्यांना रेल्वे हा आजही एक विश्वासू आणि आरामदायी अशा पद्धतीचा प्रवासाचा पर्याय वाटतो, तो असाच याच्या पुढच्या कालावधीमध्ये अत्याधुनिक व्हावा, सोयीसुविधांमध्ये अधिक वाढ व्हावी आणि प्रवाशांना या सेवेच्या माध्यमातून देशभरामध्ये जोडलं जावं यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर या खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णवजी, राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी यांचं यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमदार महेश बालदेजी आणि मी आम्ही मिळून या रायगड जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या सुविधांसाठी पाठपुरावा करतो आहे. आमदार रविशेठ पाटील साहेब पण आम्ही पाठपुरावा करतो आहे. या सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात आणि या रायगड जिल्ह्यामधलं सुद्धा रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करतो आहे. आज ही जी भेट आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळालेली आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मोदी साहेबांचं, केंद्र सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.